नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला शत्रुनाशाचा ना एक असा खतरनाक उपाय सांगणार आहे ना, की हा उपाय अघोरीतला आहे. त्याच्यामुळं हा उपाय करताना आहे ना पूर्ण काळजीपूर्वक करायचा आहे, किंवा आपण जो उपाय करतो आहे त्याच्यामध्ये ना कोणती चूक होता कामा नये. कारण जर एक जरी चूक झाली ना, तर हा उपाय आपण कितीही केला ना, तर याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे हा उपाय करताना आहे खूप काळजीपूर्वक करायचा आहे. आपण जे वारंवार म्हणतो की शत्रू शत्रू शत्रू, हे शत्रू तरी का निर्माण होतात? शत्रू आहे ना आपल्यातलेच असतात, त्यांना आपली प्रगती बघवत नाही. किंवा आपल्या आजूबाजूला जर आपण एखाद्यापेक्षा जर वर चढ होत असो, किंवा आपल्या कामधंद्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये जर बरकत येत असेल, पैसा पाणी नाव असेल, तर हे शत्रू निर्माण होत असतात. त्यांना आपली कधीच प्रगती बघवत नाही, किंवा त्यानंतर ते ना आपल्या घरावरही संकट निर्माण करतात, आपल्या आयुष्यातही संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या कामधंद्यात अडीअडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर काही शत्रू असे असतात की त्यांना जर आपल्या घरच्यावर जर त्यांची नजर असेल, आपल्या घरच्यांवर जर त्यांनी काही अभद्र करत असेल, किंवा आपल्या घरच्यांना घरातच भांडणं पेटवायचा प्रयत्न करत असतील, त्यांना आपल्या घरातलं सुख बघवत नसेल, तर मग असले उपाय करायला काही हरकत नाही आहे. पण जर एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ना असले उपाय करू नका, कारण ह्या अघोरीतले उपाय सहजासहजी तुटत नाही. याच्यामध्ये ना देवी देवतांना सहजासहजी ना हस्तक्षेप करता येत नाही, किंवा ते हस्तक्षेप करू शकत नाही. कारण ह्या अघोरीतले उपाय सगळे घाणीवरचे असतात. हे घाणीवरच्या उपायामध्ये ना देवदेवतांना आपण कधी घाणीमध्ये ठेवलं आहे का? कधी बघितलं आहे का आपण देवी देवता कोणत्या त्या घाणीमध्ये उतरलेत? तर हे उपाय ना तिथं देवी देवतांनाही तुटत नाहीत. माझं तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश असतो की तुम्ही जे उपाय करता ना ते पूर्ण श्रद्धेने करत जा. किंवा माझं तुम्हाला एक वारंवार एकच सांगणार असाल, जर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ना ह्यासले शत्रुनाशाचे ना उपाय करू नका. कारण काय होतं की आपण जर हे उपाय केले ना, तर तो माणूस जर आज करोडपती जरी असला ना, तर तुम्हाला तो काही दिवसात अशा ठिकाणी दिसतो की तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही. तुम्ही स्वतःच अशा संभ्रमात पडता की हा माणूस कालपर्यंत 100 लोकांना काम देत होता ना, आज याच्याकडेच काम नाही, किंवा हा आहे ना खायलासुद्धा माग झाला आहे. तर ह्या अशाच उपायांचे ना परिणाम असतात. त्यांच्यावर कोणीतरी असे कर्णिकवटार केलेलं असते की त्यांचं आहे ना सगळं आयुष्य होतंचं नव्हतं होतं. त्यांच्या घरामध्ये जो पण पैसा अडका संपत्ती असते ना, ती अशा ठिकाणी हडप केली जाते की आणि अशा अशा ठिकाणी निघून जाते की तो माणूस आहे ना पूर्ण भिकेला लागतो. हे असेच उपाय असतात की ते उपाय त्यांच्यावर केलेले असतात आणि ते त्यांना तुटत नाही, किंवा त्यांचा त्रास आहे ना त्यांना वारंवार होतच असतो. त्यामुळे ना हे उपाय करताना आहे ना खूप काळजीपूर्वक करायचे आणि खूप विचार करून करायचे, जेणेकरून आपल्यामुळे नाही करायचं आयुष्य बरबाद नको. पण जर तोच जर आपल्या जीवावर उठला असेल ना, त्याला तोच जर आपल्याला संपवायला मागपुढं बघत नसेल, तर मग असल्या माणसांसाठी किंवा असल्या लोकांसाठी असेच उपाय करावे लागतात, जेणेकरून त्यांना त्यांची ना जागा दाखवावी लागते. जर आपण त्यांना जागा दाखवली नाही, तर ते आज ना उद्या आपल्या शरीरावर किंवा आपल्याच घरात आहे ना भांडणं पिटून, किंवा आपल्याच आयुष्याची वाताहत करत असतात. त्यांना आहे ना दुसऱ्याच्या आयुष्याची काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त त्यांचा स्वार्थप्रिय असतो. त्याच्यामुळे असल्या लोकांसाठी जर असले घाणेरडे उपाय केले ना, तर तिथं देवही माफ करतो. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आता जास्त काही बोलत नाही, फक्त मला तुम्हाला तो उपाय सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तो उपाय सांगण्यापूर्वी ना मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही आहे ना आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी प्राप्त होतील. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. हा उपाय ना तुम्हाला शनिवारी मंगळवारी किंवा जास्तीत जास्त होईल तुम्हाला, तर अमावस्येच्या दिवशी करा. कारण जर तुम्ही हा उपाय जर अमावस्येच्या दिवशी केला ना, तर ह्या उपायामध्ये ना तुम्हाला असा फरक जाणवेल, किंवा हा या उपायात ना लाखपटीने वाढ झालेली तुम्हाला दिसेल. फक्त हा उपाय करताना तुम्हाला काय करत आहे की हा उपाय करताना ना तुम्ही जिथं पण करताय, किंवा तुम्हाला हा उपाय ना एकांतात करायचा आहे, हा उपाय करताना ना तुम्हाला ना कोणी हटकलं नाही पाहिजे, किंवा कोणी बघितलं नाही पाहिजे, याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची. कारण हा उपाय करताना तुम्हाला कोणी बघू नये याची काळजी तुम्हाला घ्यायची. तर हा उपाय करताना ना तुम्हाला आहे ना दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. म्हणजे जिकडे तुमच्या घराची दक्षिण दिशा असेल ना, त्या दक्षिणेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. आणि तो हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आहे ना तुम्हाला आहे ना दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे.
तुमच्या घरचे जिथं पण दक्षिण दिशा असेल ना तिकडं तोंड करून बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त याच्या हा उपाय करताना तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले धोत्र्याचे झाड असतात ना, धोत्र्याचे झाड, त्या धोत्र्याच्या झाडाला एक फळ येतं काटेरी, ते फळ आपल्याला काढून आणायचे. ते काढून आणल्यानंतर त्याला काही स्वच्छ करायचं नाही किंवा त्याला धुवायचं वगैरे नाही, ते जेवढं घाण असेल किंवा जेवढी त्याच्यावर माती वगैरे असेल ते सगळं आहे ना तसंच ठेवायचे. त्याला धूत बसायचं नाही किंवा त्याला धुवून वगैरे काही करायचं नाही, कारण आपल्याला हे शुद्धतेच नाही तर आपल्याला एक घाणीतलेच उपाय करायचे आहे. त्याच्यामुळे ते फुल जेवढं घाण असेल तेवढं आपल्यासाठी चांगलंच आहे, त्याच्यामुळे त्याला धूत बसायचं नाही. ते आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला आहे ना एका सुरीने ना मधून कापून घ्यायचं आहे. मधून कापल्यानंतर फक्त तुम्हाला एक काळजी करायची आहे की त्याचे दोन भाग वेगळे करायचे नाहीत, त्याच्यामध्ये आपल्याला एक कागद ठेवायचा आहे. त्याच्यामुळे तो ठेवताना तुम्हाला एकच करायचं आहे की तो आहे ना त्याचे दोन भाग होता का म्हणे, तो आहे ना फक्त एवढाच कट करून घ्यायचं आहे ते फळ, की त्याच्यामध्ये आपण तो कागद आहे ना व्यवस्थित ठेवू शकू. तर ते कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपण झेरॉक्स पेपरचा जो प्लेन कागद असतो ना तो प्लेन कागद घ्यायचा आहे. तो प्लेन कागद घेतल्यानंतर आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे काजळ असतं ना त्या काजळाने आहे ना त्याचं नाव लिहायचं, ज्या शत्रू आहे ना त्या शत्रूचं नाव लिहायचं. आणि त्या शत्रूचं जर नाव लिहिल्यानंतर जर तुम्हाला त्याच्या आईचं नाव माहिती असेल तर त्या आईचं नाव त्याच्या नावाखाली लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा उपाय करताना आहे ना जास्त फरक येणार, लवकरात लवकर जाणार. ते लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कागदाचं आहे ना फोल्ड करून घ्यायचं आहे. चारही दिशांनी ते कागद आहे ना फोल्ड केल्यानंतर तो फोल्ड केलेला कागद आहे ना त्याच्यामध्ये ना त्या आपण जे फळ चिरलं आहे ना त्या चिऱ्यामध्ये ना त्या चिऱ्यामध्ये ना तो कागद आहे ना टाकून द्यायचा आहे. तो टाकून दिल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक सुई घ्यायची, सुई आहे ना त्या फळाच्या त्या कागदाच्या म्हणजे फळाच्यामध्ये ना आरपार करायची. आणि त्यानंतर त्याच्यावर काय करायचं आहे, आणि सुई काढल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ना त्याच्यावर आहे ना आपल्याला ना काळा दोरा आहे ना हे करायचं आहे, लपेटायचं आहे किंवा काळा दोऱ्याने त्याला पूर्ण झाकून टाकायचं आहे. ते झाकून टाकणार नाही ना तुम्हाला त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे. तो शत्रूचं नाव घेताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत तुम्ही तो दोरा लपेटणार आहे किंवा जोपर्यंत तुम्ही दोरा त्या फळाला लावणार आहे तो पूर्ण जागेपर्यंत तुम्हाला एक मंत्र सांगतो. तो मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो अमुकस्य हन हन स्वाहा. मी ना तुम्हाला तो मंत्र प्रत्येकदा सांगतो, ओम ओम नमो अमुकस्य हन हन स्वाहा. हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला, तो काळा दोरा लपेटायचा आहे. तो दोरा लपेटताना जिथं मी अमुकस्य म्हटलेलो आहे ना तिथं त्या शत्रूचं नाव घ्यायचं, म्हणजे तुम्ही जर जेव्हा जेवढं तो दोरला लपेटताल जोपर्यंत तो दोरा लपेटणार आहे आणि त्यात पूर्ण फळ झाकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही जर मी तुम्हाला जो मंत्र सांगितला की ओम नमो अमुकस्य हन हन स्वाहा, तर अमुकस्यच्या जागेवर त्या शत्रूचं नाव घेऊन येणार. जो पण असेल तुमचा शत्रू त्या शत्रूचं नाव घेऊन येईल. तो दोरा लपेटायचा आहे. तो लपेटल्यानंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे की तुमच्या घराच्या जवळपास जिथं पुढं एखादी सुनसान जागा असेल ना तिथं जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला आहे ना पहिले बाभळीचं झाड बघायचं आहे. त्या बाभळीच्या झाडापाशी जा गेल्यानंतर की तुम्हाला आहे ना एक छोटंसं आहे ना खड्डं खांदायचं आहे. ते खड्डे इतकं खांदायचं आहे ते फळ आहे ना त्याच्यामध्ये ना पूर्णतः आहे ना झाकल्याच आहे. ते खड्डा खाल्ल्यानंतर तुम्हाला आहे ना ते फळ आहे ना त्या खड्ड्यामध्ये ना टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला आहे ना वरून माती टाकायची. वरून माती टाकल्यानंतर आहे ना माती टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ना त्याच्यावर आहे ना लघवी करायची. लघवी करताना तुम्हाला आहे ना एक मंत्र देतो, तो मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो अमुकस्य हन हन स्वाहा. तो मंत्र आहे तुम्हाला तीन वेळेस म्हणायचे. तर त्या तुम्ही जिथं ते भळ काढले आणि त्याचं जी माती टाकली त्या मातीवर लघवी करताना आहे ना ह्या मंत्राचा आहे ना तीन वेळेस जप करायचा आहे. ते लघवी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती चाललंच आहे ना एखादा छोटासा किंवा मोठा दगड बघायचा आहे, जेणेकरून ते आहे ना त्याच्यावर आहे ना तो त्या मातीवर आहे ना तो दगड ठेवून द्यायचा आहे. तो दगड ठेवून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथून निघून जायचं आहे. तिथून निघून जाताना तुम्हाला एकच काळजी घ्यायची की तुम्ही ना परत यांना मागवळून नाही बघायचे. तुम्ही ना तसंच घरी यायचे. घरी आल्यानंतर पण तुम्हाला काय करायचं आहे, घरात यांना अगोदर आहे ना हातपाय तोंड आहे ना स्वच्छ धुवून आहे ना मगच घरात प्रवेश करायचा आहे.
आणि तुम्ही थोड्या दिवसात बघाल की त्या शत्रूची अशी दुरावस्था होईल ना की त्याला त्याच्या घरातलेसुद्धा विचारणार नाही, तर बाहेरचे लैलाम राहिले आणि तो स्वतःला वाचवतो आहे ना, स्वतःलाही वाचू शकत नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. फक्त हा उपाय समजण्यात जर काय ॲडी अडचणी असतील तर मला नक्की विचारा कॉमेंट बॉक्समध्ये, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तसंच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.